नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। आपण इयत्ता 10वी मेरिट मार्क 1 मधील प्रॅक्टिस सेट 3.3 पाहतोय। यामध्ये काही उदाहरण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सोडवून दिलेली आहे। त्यामध्ये अजून काही शंका असेल तर तो व्हिडिओ परत एकदा पाहावा, किंवा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय, ती लिंक तुम्ही बघून घ्या। यामध्ये प्रॅक्टिस सेट 3.3 मधील आता आपण 4 नंबरचा जो प्रश्न आहे किंवा 4 नंबरचं जे उदाहरण आहे ते मी वाचतोय, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। इन एन एपी 19th टर्म इज 52 अँड 38th टर्म इज 128, फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स। 19th टर्म इज इक्वल टू 52, 38th टर्म इज इक्वल टू 128, फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म। फाइंड सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स याचा अर्थ पहिल्या 56 पदांची बेरीज, पहिल्या 56 पदांची बेरीज। जी काही अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल त्या प्रोग्रेशन मध्ये 19वं पद 52 आहे, 38वं पद 128 आहे, तर पहिल्या 56 पदांची बेरीज आपल्याला काय करायचे, काढायचे। म्हणजे यामध्ये सूत्र आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी। पहिल्यांदा 19वं पद 52 आहे, म्हणजे टी 19 इज इक्वल टू ए प्लस 19 मायनस वन इन टू डी। 19वं पद किती आहे हो, 19वं पद आहे 52, 19वं पद आहे 52, म्हणून इथं 52 इज इक्वल टू ए माहित आहे का त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला, नाही, ए प्लस 19 वजा 1 18 डी, हे पहिलं। नेक्स्ट आता काय सांगितलेलं आहे, 38वं पद 128 आहे, म्हणजे टी 38 इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी। टी 38वं पद किती आहे, 128, 128 इज इक्वल टू ए प्लस 38, एन म्हणजे ही संख्या, स्थान 38वं स्थान, मायनस वन इन टू डी। 128 इज इक्वल टू ए प्लस 37, 38 वजा 1 37 डी, हे आलं दुसरं। आता या दोघांची आपण बेरीज करू, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड। म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर काय मिळेल आपल्याला, ए प्लस 18 डी इज इक्वल टू 52, हे पहिलं, ए प्लस 37 डी इज इक्वल टू 128, हे दुसरं। या दोघांची बेरीज करूया, ए ए 2a प्लस 55 डी इज इक्वल टू 180, याला म्हणूया आपण तिसरं समीकरण। लक्षात घ्या काय काय केले बघा, आपल्याला दिलेलं आहे 19वं पद आहे 52, 38वं पद आहे 128, आणि त्यातल्या पहिल्या 56 पदांची काय करायची आहे, सम करायची आहे, म्हणजे बेरीज करायची आहे। त्यासाठी हे सूत्र आपल्याला माहिती आहे, पूर्वीच मी सांगितलंय की सूत्र पाठ करा। आता त्यानंतर आपल्याला काय करायचे, सम ऑफ फर्स्ट 56 टर्म, पहिल्या 56 पदांची बेरीज। आता पहिल्या 56 पदांची बेरीज करण्यासाठी एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू 2a प्लस एन मायनस वन इन टू डी, हे सूत्र आहे, हे सुद्धा सूत्र पाठ केलं पाहिजे आपल्याला। एस एन, एन म्हणजे 56, म्हणजे एस 56 इज इक्वल टू, जिथं जिथं एन आहे तिथं तिथं तुम्ही काय करायचं, 56, म्हणजे 56 अपॉन टू 2 इन टू ए, ए ची किंमत माहित आहे का इथं, माहित नाही, त्यामुळे इथं आपण काय करू, आपण 2a प्लस एन 56 मायनस 1 इन टू डी ची किंमत पण आपल्याला माहित नाही, आणि म्हणून मग
एस 56 इज इक्वल टू 28, 56 ला 2 ने भागलं तर 28 येतं, 2a plus 55d, लक्षात घ्या आता 2a plus 55d कुठेतरी आलाय आपल्याला, हे बघा 2a plus 55d आलाय का इथं, म्हणजे त्याला आपण इक्वेशन 3 म्हटलेलं आहे. 2a plus 55d ची किंमत किती आलेली आहे, 180 is equal to 180, म्हणजे याची किंमत आपण 180 लिहू शकतो का नाही, म्हणजेच 28 into 180, आणि इथं म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 3, फ्रॉम इक्वेशन 3 म्हणजे हे कशावरून आलं, याची किंमत 180 तर इथं मिळालेली आहे, आपण मनाने काहीही घेतलेली नाही, याची बेरीज केल्यानंतर 2a plus 55d is equal to 180, आणि इथं सुद्धा आलेला आहे 2a plus 55d, याची किंमत आपण 180. या दोघांचा जो गुणाकार आहे तो 5040 यस 56, म्हणजेच सम ऑफ 56 फर्स्ट 56 टर्म इज इक्वल टू 5040, असं याचं उत्तर आहे. एकदम सोपं उदाहरण आहे, फक्त समजून घ्या, समजून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या, एकदा दोनदा तीनदा व्हिडिओ बघा, वहीमध्ये लिहून घेतलेलं वाचा, त्याशिवाय तुमच्या हे लक्ष देत नाही, फॉर्म्युले पाठ करा, हे एकदा बघितलं आणि आपल्याला समजलं असं होणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही, परत परत बघा आणि ते वहीमध्ये लिहून घ्या, फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका. मित्रांनो पुढचं उदाहरण आहे पाचवं, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे हे ऍक्टिव्हिटी टाइप उदाहरण दिलेलं आहे. मी आता तुम्हाला इथं फळ्यावर हे सगळ्या जे काही ब्लँक जागा आहेत त्या इथं मी तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत, त्यामध्ये आपण फक्त नंबर काय करायचे लिहायचे. तर यामध्ये प्रश्नाचा अर्थ असा आहे की फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. आपल्याला पहिल्यांदा 4 न भाग जाणाऱ्या संख्या शोधाव्या लागतील आणि त्या किती संख्या आहेत पाहून मग आपण एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 into 2a प्लस एन मायनस 1 into d हे सूत्र वापरून त्याची काय करावी लागेल, बेरीज काढावी लागेल. तर आपल्याला काय फारसं करायला, इथं हे जे ब्लँक जागा दिलेली आहे दिसतात तुम्हाला फळ, त्या फक्त भरायच्या आहेत. मी इकडे काय करतोय, कच्चं काम करतो, इथं आपण सोडवायचं आहे आणि इथून ज्या या किमती मिळतील त्या किमती फक्त या ब्लँक जागेत भरायच्या आहेत. एकदम ब्लँक जागा आपल्याला भरता येणार नाही, त्यासाठी हे उदाहरण आपल्याला सोडवावं लागेल. त्यासाठी मी इथं काय करतो, या बाजूला उदाहरण सोडवून देतोय तुम्हाला. आता पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलंय, फ्रॉम 1 to 140 नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 4, आणि इथं खाली दिलेले आहे 4, 8, 12, 16 डॅश 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 136. म्हणजे आपलं काम सोपं केलेलं आहे की त्यांनी 4 न भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या 140 पर्यंतच्या किती आहेत त्या इथं दिलेले आहे, म्हणजे 4 ते 136 या दिलेलेच आहे. आणि म्हणून मग इथं आपण काय म्हणू शकतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन युज 4, 8, 12, 16, 136 हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मिळालेले आहे. तर आता किती नंबर, हाऊ मेनी नंबर्स एन इज इक्वल टू, हे किती नंबर्स असतील हे आपल्याला माहित नाही, तर ते काढावे लागतील आपल्याला. आणि म्हणून मग इथं म्हणायचं ए इज इक्वल टू 4, डी इज इक्वल टू 4, टी एन इज इक्वल टू 136. या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधून आपल्याला पहिली संख्या 4, या दोघांच्या मधला फरक कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 4, आणि टी एन म्हणजे शेवटचा अंक जो आहे तो 136 तो पण मिळालेला आहे. आणि त्यावरून आपल्याला हे सूत्र माहिती आहे, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 into d. टी एन किती आहे, हो टी एन आहे 136 इज इक्वल टू ए आहे 4 प्लस एन आपल्याला काढायचं आहे, एन विचारलेला आहे एनची संख्या, बरोबर का. आणि म्हणून मग एन मायनस 1 into 4, डी ची किंमत सुद्धा 4 आहे, 136 इज इक्वल टू 4 प्लस या 4 ना आत उरलं तर 4n वजा 4, अधिक 4 ला वजा 4 जाईल, म्हणजे 136 बरोबर 4n आपल्याला मिळाला. अँड देअर फॉर 136 अपॉन 4 इज इक्वल टू एन,
इज इक्वल टू एन म्हणजे एन ची किंमत मिळाली आपल्याला 34. 34 म्हणजे याला इतर या ह्याच्यामध्ये आपण इतर 34 लिहायचं आहे, बरोबर का. हाउ मेनी नंबर्स एन इज इक्वल टू 34 हे आपण सोडवल्यानंतर आपल्याला एन ची किंमत मिळाली 34. आता इथं बघा, एन बरोबर 34 बरोबर, त्यानंतर ए बरोबर किती आहे, ए ची किंमत पण 4 आहे आणि डी ची किंमत पण 4 आहे. आता टी एन बरोबर ए इज इक्वल टू एन मायनस वन इंटू टी हे सूत्र वापरा असं सांगितलेलं आहे आणि यामध्ये ही किंमत काढायची आहे. एन बरोबर आपल्याला किती मिळाला 34. इथे का लक्षात, म्हणजे एवढं सोडवल्या बरोबर तुम्हाला या सर्व रिकाम्या जागा लिहिता आल्या. आता यानंतर काय करायचं बघा, एस एन अँड देअरफोर एस एन इज इक्वल टू, इथं सूत्र सुद्धा दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे आपण फार काय करायचं नाही, हे जे दिलेलं आहे तेच फक्त सोडवायचं. एस एन इज इक्वल टू एन अपॉन टू इंटू टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. एन आपल्याला मिळालेलं आहे, एन किती मिळालेलं आहे बघा, 34 अपॉन टू टू इंटू फोर प्लस एन मायनस वन म्हणजे 34 मायनस वन इंटू फोर इज इक्वल टू 34 अपॉन टू 17 इंटू एट प्लस 34 वजा 1 33 गुणिले 4 म्हणजे 17 गुणिले 8 अधिक 8 अधिक 33 गुणिले 4 132 आणि मग 17 गुणिले 8 अधिक 132 140 380 एस एन इज इक्वल टू किंवा एस म्हणजे या ज्या 39 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्या 34 संख्यांची बेरीज आपल्याला 2380 येईल.